टोमॅटो पाठोपाठ फुलांचे भाव घसरल्यानं शेतकरी चिंताग्रस्त. ऐन सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी गणेश उत्सव, नवरात्री उत्सव आणि दीपावली या सणांसाठी झेंडू फुलांसह वेगवेगळ्या फुलांची लागवड केली. परंतु ऐन सणाच्या काळामध्ये या फुलांचे बाजारभाव घसरल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली. तसं पाहिलं तर दिंडोरी तालुका हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. परंतु तालुक्यातील शेतकरी आधुनिक पद्धतीची शेती करत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात. दोन पैसे मिळतील या आशेपोटी करत असतात. दरवर्षी नैसर्गिक आपत्ती आणि लहरीपणामुळे शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलाय. यावरही आता पाणी फिरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 5,000 रुपयांवर विकले गेलेले टोमॅटो 3 ते 4 रुपये किलोनं विकायची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. परंतु फुल शेतीमध्ये 2 पैसे मिळतील या आशाही आता फोल ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.